पाथर्डी तालुक्यातल्या मिरी गावासह शंकरवाडी कडगाव येथील पाझर तलावामध्ये वांबोरी पाईप चारीचं पाणी पोहोचत नसल्यानं या तीनही गावातील शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी रस्त्यावर उतरत जोपर्यंत आमच्या तलावात पाणी पडणार नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतल्यानं काही वेळ तणावाचं वातावरण बनलं होतं. मुळा धरणातून वांबोरी पाईप चारीसाठी 2 महिन्यांपासून पाणी सोडण्यात आलंय. यामध्ये मिरी लाईनच्या 19 तलावांचा समावेश आहे. मिरी गावासह शंकरवाडी कडगाव येथील तलाव क्रमांक 68, 69, 70, 71, 72 या 5 तलावांमध्ये पाणी पोहोचत नसल्यानं येथील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात असून वारंवार मागणी करूनही या मंजूर तलावांमध्ये पाणी पोहोचत नसल्यानं येथील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात असून गुरुवारी सकाळी मिरी येथे मिरीचे माजी सरपंच संतोष शिंदे, शंकरवाडीचे सरपंच अशोक दहातोंडे, शिवसेनेचे एकनाथ झाडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी तीनही गावचे शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. खरंतर वांबोरी चारीच्या पाण्यासाठी सुरुवातीपासून मिरी गावातूनच खऱ्या अर्थानं लढा सुरू झाला होता. मात्र आज रोजी मिरी गावालाच या योजनेच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ दुर्दैवानं आली आहे. मात्र मिरी गावाला संघर्ष करण्याची सवय आहे. पाण्यासाठी आमचा लढा यापुढेही सुरूच ठेवणार असल्याचं सांगत आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे, त्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशारा एकनाथ झाडे यांनी दिलाय. सुगदा आठवडे सरपंच शंकरवाडी रुपेवाडी. आमच्या गावामध्ये 3 महिन्यापासून बांबरी चारीचं पाणी चालू असून मिरी परिसरातील 69, 70, 71, 72 या 4 तळांमध्ये पाण्याचा थेंब सुद्धा आलेला नाही आणि प्रशासनाने जाणून बघून या गावाचे पाणी सोडण्याच्या टाळलेले तरी याच्या पुढे जर समजा झाला असं काही प्रयत्न केला गेला आणि पाणी बंद झालं 7 दिवसानंतर पाणी जर चालू नाही झालं परत तर आम्ही तीव्र असं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. मी संतोष शिंदे. मिरीच्या हक्काच्या पाण्यासाठी आज आम्ही मिरी या गावामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं. खरं तर आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर या ठिकाणी आली. परिसरामध्ये सर्व गावामध्ये आपलं करंजी इकडं तिकडे असतं शासनाने आणि या पाटबंधाऱ्याच्या खात्याने नदी नाल्याला पाणी सोडलं पण मिरीतले जे मंजूर तलाव आहे त्या तलावात आजपर्यंत या ठिकाणी पाणी आलं नाही. त्यामुळे आम्ही शासनाला याचा जाब विचारण्यासाठी आज रस्त्यावर उतरलो आणि येणाऱ्या काळामध्ये जर आमचे तलाव भरून दिले नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन आम्ही या ठिकाणी परत छेडणार आहोत. परत जे झालं ते आंदोलन दरम्यान खरं तर मॅडमनी आणि अधिकाऱ्यांनी असं आमच्या निदर्शनात आणून दिलं की परिसरातले शेतकरी या ठिकाणी पाईपलाईन फोडतात पण ही जी पाईपलाईन परिसरातले शेतकरी फोडतात त्यांच्यावर प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल करावे. कारण एक व्यक्ती जर पाईपलाईन फोडून पुढचे लोक उपाशी राहत असेल तर अशा लोकांना कुठल्याही माणसाने पाठीशी कुठल्याही नेत्याने पोटरी पाठीशी घातलं नाही पाहिजे अशी या ठिकाणी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे प्रशासनाला जे असं निर्माण करतील त्यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करण्यात यावी त्यास आमची कुठली हरकत राहणार नाही. आज जे आंदोलन झालं मुळाच्या पाण्यासाठी आमच्या मिरीतले 5 तलाव आतापर्यंत टिपका बी आलेला नाही. जाणून बुजून हे जे प्रशासनाने विटीस धरलेले थोडक्यात जाणून बुजून मिरीला पाणी देत नाही आलं का पाणी लगेच बंद कर त्याने असं लेखी दिलंय आम्हाला का बाबा आम्ही 7 दिवसाच्या आत तुमच्या तळे फुल भरून देऊ पाचीचे नाही न भरल्यास आम्ही कुठलंही निवेदन देणार नाही परत 8व्या दिवशी रस्ता रोको मिरीच्या स्टँडवर करणार. मी सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे. वांबोरी चारीचं पाणी सर्वांना मिळणार आहे. कोणत्याही गावावर अन्याय होऊ देणार नाही. 7 दिवसात मिरी परिसरातील पाईपलाईन दुरुस्ती करून पूर्ण दाबानं 5ही तलावांमध्ये पाणी पोहोचवणार असल्याचं आश्वासन मुळा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिलं. न्यूज रिपोर्टर संदीप शेवाळे, एसएन मीडिया, पाथर्डी.